गणित संचामध्ये अजून एक TLM म्हणजे चौरस गणक. हे TLM प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेकरिता उपयोगी आहे. तरी आपण हे चौथी आणि पाचवीच्या वर्गासाठी माहिती व्यवस्थापन, अवयव, लसावी, मसावी समजावून सांगण्यासाठी देखील वापरू शकतो. आपण चौरस गणक EVF फॉर्मच्या सहाय्याने बनवतो किंवा आपण हे जाड कार्डबोर्डचा वापर करून बनवू शकतो. सर्वात आधी आपण A4 आकाराचा EVM फॉर्म घेऊया. एक रेषा त्यावर आखून घेऊया. ठराविक आकार कसा कापायचा ते आपण शिकूया. पट्टीच्या रुंदीच्या सहाय्याने आपण हे कापून घेऊयात. पट्टीच्या रुंदीच्या सहाय्यानेच आपण पुढे आखून घेऊया. कात्रीचा वापर करून हे कापून घेता येईल किंवा खाली पुठ्ठा ठेवून सुरीचा उपयोग करता येईल. आता हे चौरस गणक म्हणून ओळखले जातील. पण हे तंतोतंत चौरस नसतील तरी चालेल. जर गणक वेगवेगळ्या आकारात बनवले तर लहान मुले ते वापरताना खुश होतील कारण ते वेगवेगळ्या आकारात असतील. आता मी हे वर्तुळ आणि त्रिकोणाकृती गणक बनवण्यासाठी आकार कापतो. जर तुमच्याकडे ताराकृती साचा असेल तर वेगवेगळे आकार कापणे सोपे आहे. आता आपण प्रत्येक चौरसापासून एक एक वर्तुळ कापूया. माझ्याकडे 2 रुपयाचे नाणे आहे. मी अशा प्रकारे वर्तुळ काढू शकतो. जिथे शक्य आहे तिथे सहजरित्या उपलब्ध असलेले साहित्य वापरावे. अशाच प्रकारे मी या रेषेवर मध्यबिंदू काढून घेतो आणि मी त्यापासून त्रिकोण आखून घेऊ शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे आकार बनवले जाऊ शकतात. तुम्ही इकडे पाहू शकता की हे 2 भाग सोडले तर आपल्याकडे खूप सारे त्रिकोण तयार झालेत. चला आता आपण वर्तुळाकृती गणक बनवूया. अशा प्रकारे आपल्याकडे चौरसाकृती आणि वेगवेगळ्या आकाराचे गणक तयार आहेत. आता आपल्याकडे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण आकाराचे गणक आहेत.
अशा पद्धतीने जेव्हा मुले स्वतः बनवतील तेव्हा त्यांच्या रेखीव आणि ढोबळकृती कौशल्यामध्ये सुधारणा होईल. आकार कापणे ही देखील एक वेगळ्या प्रकारची कला आहे. अशा प्रकारे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की कसे लहान मुले स्वतःहून अशा छोट्या उपक्रमांमधून नवीन कौशल्य शिकतात.